राम माध बुद्ध धम्म संघाला पंचांग प्रणाम माधा बुद्ध धम्म संघाला पंचांग प्रणाम माधा पंचांग प्रणाम माधा बुद्ध धम्म संघाला फुले शाहू आंबेडकराचा क्रांतिकारी बंडाला मला शेरही म्हणता येत नाही बरं का पंचांग प्रणाम माझा बुद्ध धम्म संघाला फुले शाहू आंबेडकरांच्या क्रांतिकारी बंडाला कारण पंडानेच त्यांच्या मस्तळलेले धर्मवादी खोंड थंड झाले अरे बंडानेच त्यांच्या मस्तळलेले धर्मवादी खोंड थंड झाले अरे कवडी कंगालाचे जीने सुकवे भवाता खंड नहाले कवडी कंगालाचे जीने सुकवे भवाता खंड चिंध्या चिरकुटातला माणूस अरे चिंध्या चिरकुटातला माणूस टायकोटात आला कुणामुळे बाबा तुमच्या जन्माने मेले मुडदे ही जागे झाले अरे फाटके पाल झोपड्या जागी महालगाड्या पंगले आले पोटाची आग विझवण्या कालपर्यंत अरे पोटाची आग विझवण्या शिळे उठे खरकटे खाले पण बाबा तुमच्या जन्माने ताटात आमच्या पकवान आले बाबा तुमच्या जन्माने ताटात आमच्या पकवान कारण आम्ही बोलतोय आगळ पगळ बरंच बोलतोय पण बोलता येते का वर्णन करतोय पण वर्तन आहे का कारण अरे जो तो आज आपल्याच झोकाने तोलू पाहतो जो तो आज आपल्याच झोकाने तोलू पाहतो खरं काही जमत नाही बरं मात्र बोलू पाहतो बरं म्हणजे काय इकडे आणि तिकडे दोंगला जाऊ दो आपलं काय चाललंय हे लय अंगलट येतंय बांधवण जो तो आज आपल्याच झोकाने तोलू पाहतो खरं काही जमत नाही बरं मात्र बोलू पाहतो अरे जिकडे तिकडे असेच वेळ काढू तकला धोरणे आहेत खऱ्याच्या अंगणी बोराटी तर खोट्याच्या दारात तोरणे आहेत खऱ्याच्या अंगणी बोराटी तर खोट्याच्या दारात तोरणे म्हणून मी काय म्हणतोय थोडं लक्ष असावं अरे पहारे स्वतःला तपासून नीट तपासण्याची वेळ आलेली पहारे स्वतःला तपासून नीट पहारे स्वतःला तपासून नीट काय आपणात दडली कुठे खोट बोलता येत नाही बोलताय मोठ बोलता येत नाही बोलताय मोठ बाबासाहेबाच घेऊन नाव जेट भरतात आपले पोट भरतात आपले पोट बाबासाहेब कारण बाबासाहेबाचं नाव घेऊन फसवणारे खूप झाले साहेब बाबासाहेबाचं नाव घेऊन फसवणारे खूप झाले शेंडी माळा गंध चंदन आरती धूप वाले बाबासाहेबाचं नाव घेऊन फसवणारे अरे खूप झाले शेंडी माळा गंध चंदन आरती धूप वाले विचाराशी स्वैराचार करून मोकाट धिंगाणा घाले
अरे अशा संधी साधून हद्द पार करणं निष्ठावानावरती मोठे आव्हान आले, संधी साधून हद्द पार करणं निष्ठावानावरती मोठे आव्हान आले म्हणून म्हणत पहारे स्वतःला तपासून नीट नाही बोलताय मोठ, बोलता येत नाही बोलताय मोठ। बाबासाहेबाच 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 घेऊन नाव जग भरतात आपले पोट। बाबासाहेबाच सांगितले डॉक्टर इंजिनियर प्रत्येकाने आपल्या समाजावरती लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून बाबासाहेब आंबेडकरांनी जे आमच्यावरती रोष ठेवला होता, बोट दावलं होतं की मला शिकल्या सुधारल्या लोकांनीच धोका दिला दगा दिला, म्हणून डॉक्टर इंजिनियर डॉक्टर इंजिनियर वकील कलेक्टर डॉक्टर इंजिनियर वकील कलेक्टर डॉक्टर इंजिनियर नेते कार्य करते शिक्षक प्रोफेसर नेते कार्य करते मंजुषाताईने मग बळ आलं आमच्या पोरात म्हणलेलं आहे, पण हे बळ आलेले पोरं कुठं फळ काढत आहेत हे पुन्हा पुन्हा मी म्हणतोय, त्याच्यावरती लक्ष ठेवा का। नेते कार्य करते शिक्षक प्रोफेसर सारे चळवळीकडे फिरवून पाठ चळवळ म्हणजे पोर खेळणं हे बांधवानो, चळवळ मागते त्याग बलिदान। गोपीनाथ कांबळे साहेबांना मुंबई सोडावं लागला हा कार्यक्रम घेण्यासाठी आणि खूप मोठी किंमत मोजावी लागली, हा त्याग आहे ही दानत आहे, म्हणून अरे चळवळ मागते त्याग बलिदान ते आहे का आपल्या ठाई, चळवळ मागते त्याग बलिदान ते आहे का आपल्या ठाई, कणखर निष्ठा विचाराप्रती ते पण आपणास जमत नाही मग कशाला कोरडी चिंता, मग कशाला कोरडी चिंता। अरे धमक ठेवा आपल्यात काही, क्रांती परिवर्तन म्हणजे बाजारचा भाजीपाला नाही, क्रांती परिवर्तन म्हणजे बाजारचा भाजीपाला नाही। सारे चळवळीकडे फिरवून पाठ सैर भैर लावून प्रतिष्ठेचा गोट सैर भ
बोलताय मोठ बाबा साहेबाच घेऊन नाव भरतात आपले पोट बाबा साहेबाच घेऊन नाव अजूनही आम्हाला दिशा नाही बांधवांनो बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा शिकलो आम्ही संघटित होण्याचं दूरच राहिलं संघर्ष तरी अति दूर म्हणून संघर्ष कुणासोबत कुणाला घेऊन करायचा आहे संघर्ष कुणाला सोबत घेऊन कुणासोबत करायचा आहे ही ओळख तरी आम्हाला झालेली आहे का आमचे शत्रू कोण आहेत अरे मित्र कोण आहेत आम्ही शत्रूचे हार सत्कार गौरव करत आहोत ही आमची अजूनही न गेलेली लाचारी आहे म्हणून अरे भीम के सच्चे शिपाई यो करना है सबको वही भीम के सच्चे सिपाहियों अरे भीम के सच्चे सिपाहियों करना है सबको वही शत्रु हमारा कौन है पहचानो पहले सही गुजर गए तीन बरस इतके दिवस गेले बाबासाहेब आम्ही सांगतोय सरांचं वाक्य माझ्या डोक्यामध्ये खूप असं घुमतंय अरे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ नुसतं गाणे बजावणे नाचणे याच्यामध्ये नाही रे हे नुसतं कोरोनाचा लॉकडाऊन आहे तुमचा कायमचा लॉकडाऊन आहे लक्षात घ्या हा निमित्त मात्र कोरोना तुमच्या तोंडाला मुंगशे बांधलं रे बांधवण मी अजूनही बांधलो नाही म्हणून सांगतोय कोर्टातला एक वकील असताना अजूनही मुंगस बांधलेला नाही मला बुद्धाचा विचार आठवतोय सद सद विवेक बुद्धीने कुणी सांगतोय म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवू नका अरे एखाद्या धर्मग्रंथामध्ये लिहिलंय म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवू नका तुमच्या सदसद विवेक बुद्धीने तर्काने ते न्याहाळा तपासा आणि ते मग स्वीकारा आम्ही हिजड्यासारखे टाळ्या वाजवलो अरे थाळ्या वाजवलो घरामधल्या लाईट विजून मेणबत्त्या लावलो किती नादान किती मूर्ख किती नालायक अरे हे मनुवादी षडयंत्र आम्हाला ओळखू आलं नाही अजिबात आम्हाला ओळखू आलं नाही जरी तो शत्रू असला बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये कधी काळी गरळ ओकलेला असला तरी अरुण शौरी नावाचा बाबासाहेबांना पुस्तक लिहून बदनाम करणारा अरुण शौरी त्याला मंत्रीपद मिळालं होतं त्या बदल्यामध्ये पण ज्यावेळेस नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली पंतप्रधानाची नाही प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं होतं की आम्ही सारे भारतीय एक जग जाहीर अशी दिवाळखोरी बौद्धिक दिवाळखोरी दाखवली की एका नालायक माणसाला प्रधानमंत्री पदावरती बसवलंय एका नालायक सबका साथ सबका सत्यानाश सबका साथ अरे सबका सत्यानाश मोदी मोदी घर घर मोदी अरे बर्बादी सारी बर्बादी बर्बादी किती आम्ही नालायक वामनदादा कर्डक म्हणतात कितने दिनों से कौन सा हरामी मेहनत हमारी खाने लगा है अरे कितने दिनों से कौन सा हरामी मेहनत हमारी खाने लगा है
अरे भूखे वतन में आजादी के गाने, कौन सा गधा वो गाने लगा है? भूखे वतन में आजादी के गाने, कौन सा गधा वो गाने लगा है? तुम्हाला वाजवता येत असेल तर टाळ्या वाजवा, मी वाजवा म्हणत नाही। मला मागून टाळ्या घेता येत नाही, मला पैसे घेता येत नाही, लय मी दिवाळखोर फकीर माणूस, पण माझ्या डोसक्यात जाळ आहे, जाळ जळतोय, तळमळतोय, आणि सावधानतेचा इशारा देत कितने दिनों से कौन सा हरामी मेहनत हमारी खाने लगा है? भूखे वतन में आजादी के गाने, कौन सा गधा वो गाने लगा है? किती दिवस काँग्रेस गेली बीजेपी आले, बीजेपी गेली काँग्रेस आले, अरे ये सके एक सुसर आणि एक मगर आहे, एक सुसर आहे एक मगर आहे, यांच्यामध्ये वेगळे पण काहीच नाही बांधवणो। लक्षात घ्या, हुरळून जाऊ नका, बळ आले आपल्याला, अरे बळ आले आमच्यामध्ये पण, हे बळ आता तुमच्या आमच्या पोरायचा बारावीचा आणि दहावीचा कायमचा शिक्षणाचा निकाल लावून बळ आता तुमचं कमजोर करण्यात येत आहे। अभिनंदनाचे मॅसेज फेसबुक वरती बघितले, पण माझ्या फेसबुक वरती बघा तुम्ही काय दिले त्या गाबुळ्यांना, त्या गाभड्यांना, कोणता तरी विद्यार्थी असा म्हणत नाही आमची परीक्षा न घेता आम्हाला पास, आणि इतकी गुणवत्ता, कारण त्या मनोवादांना माहीत आहे ते प्रत्येक बाबासाहेबांच्या शब्दावरती अटॅक करत आहेत, प्रत्येक गोष्टी मोडीत काढत आहेत, आम्हाला समजत नाही। बाबासाहेब म्हणाले होते, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। बाबासाहेब तुम्ही असं म्हणता, मग बघा या शिक्षणाला, या वाघिणीच्या दुधाला गटार नालीच्या घाणीचं स्वरूप कसं आणतोय आम्ही ते तुम्हाला टक्केवारी वाढवू। अरे ओळखारे बांधवण, आंदोलन मोर्चे आमचे बंद केले, लॉकडाऊन पे लॉकडाऊन, यांच्या लाखो करोडच्या सभा, तिथे कोरोना तिथे महामारी नाही, शाळा बंद बाजार फुल तिथे कोरोना नाही। अरे कधी आमच्या डोक्यात येणार आहे? कोणते विषय आम्ही प्रबोधनातून मांडत आहोत? आमचं धम्म समाज राजकारण हे आज कसं मोडकळीत आलेलं आहे, आम्ही धम्मावरती नाही अजिबात, आम्ही बाबासाहेबांचं ऐकतो काय? सांगा तुम्हाला शपथ आहे तुमच्या आई वडिलाची, बाबासाहेबांचं ऐकतो काय सांगा तुम्ही? मग ऐकत आहे तर मग तुमच्या अंगामध्ये जागरण कंदोळी कंदोरीचं वारं काय येतंय? बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला आणि 22 प्रतिज्ञा दिल्या, मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही, मी गौरी गणपती यांना देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही। तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो बांधवानो, या विहाराला मंदिर बनवू नका, या विहाराला मंदिर बनवू नका, तुम्ही भक्त होऊ नका, उपासक होऊ नका, अरे अनुयायी व्हा। भक्त हे पूजा अर्चनेमध्ये मग्न असतात, मेणबत्ती अगरबत्ती लावण्यामध्ये मशगूल असतात, अनुयायी मात्र विचार विचार आणि विचार आत्मसात करून ते कृतीमध्ये उतरवतात, आणि त्याच क्रांतिकारी विचारातून परिवर्तन घडवतात। अरे हे आमच्या डोक्यावरती कुणाचं ओझं आम्ही घेतलोय, आमच्या धडावरती कुणाचं डोकं आहे हे जरा तपासा, आमच्या धडावर कुणाचं डोकं आहे हे तपासा। म्हणून बोलता येतं, बाबासाहेबाचं वर्णन करता येतं, बुद्धाचं वर्णन करता येतं, फुलेंचं वर्णन करता येतं, आमचं राजकारण गाबुळ, धम्मकारण राज गाबुळ, समाजकारण ते गाबुळ, कारण नेतेगिरीचा छंद आहे पण कामभीमाचे बंद आहे। वामनदादा कर्डक काय म्हणतात,
अरे नेतेगिरीचा छंद आहे पण काम भीमाचे बंद आहे. अरे बसे भीमाच्या गादीवरती तोच बिचारा अंध आहे. बसे भीमाच्या गादीवरती तोच बिचारा अंध आहे. इथे चार डोकी आमची कशी दानादान झालेली आहे. अरे इथे चार डोकी तिथे चार डोकी इथे चार डोकी तिथे चार डोकी डोकी कशाची ती रिकामीच खोकी. इथे एक नेता तिथे एक नेता. अरे इथे एक नेता तिथे एक नेता म्हणे मी जाता जगातील जेठा. अशा माणसाच्या मनातील बेकी अरे डोकी कशाची ती रिकामीच खोकी. बाबासाहेब गाऊ नका रे बाबा ऐकू नका आणि भयकू नका. बाबासाहेब आचरणामध्ये आणायचं आहे. टायकोट मिळालाय तुम्हाला लंगोटी उद्या मिळणार नाही लिहून घ्या. टाइम टाइम लिहून घ्या तुम्ही. अरे अजून आम्ही मतदार झालो नाही मग आमची सत्ता कशी येईल नालायकांनो. बाबासाहेबांचं काय ऐकले तुम्ही. अरे तुमच्या मताची किंमत मीठ मिरची सारखी समजून बाबासाहेब म्हणतात तुमच्या मताची किंमत मीठ मिरची सारखी समजून ती विना मोबदल्यात विकू नका. मग आमच्या आंबेडकर नगरामध्ये आमच्या फुले नगरामध्ये आमच्या गौतम नगरामध्ये सिद्धार्थ नगरामध्ये कोण दलाल येतात तुमचे सौदे करायला. कोण दलाल येतात तुमची किंमत ठरवायला. सांगा तुम्ही बाबासाहेबांचे खरे अनुयायी असाल तर चीड आहे मला. तुम्हाला जर चीड येत नसेल तर तुम्ही मुर्दाड आहात. तुमचं रक्त तपासून घ्या. अरे मला चीड येत नाही हाच माझा गुणा. दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा. ज्यांना चीड येते त्यांच्यामध्ये भीड असते संघर्ष करण्याची आवाज उठवण्याची. अरे मुर्दाडासारखे आम्ही गोंडा घोळतोय टाकल्या तुकड्याला भाळतोय. शिकार कोण करतोय आमची. स्वातंत्र्याच्या कितव्या वर्षामध्ये आम्ही आलो सांगा बरं काय. टकळी फुटल्यासारखं मी किती म्हणजे बोलतोय नाहीतर हे काय लावलं थोडं पटतंय का बंद करा म्हणलं तर करतो मी. घेऊन नाव जात भरतात आपले पोट. बाबासाहेबांत घेऊन नाव मी मंचकावरती गायक आहे. मला थोडं बोलता येतं मांडणी करताही येतं थोडं लिहिताही येतं म्हणून म्हणतोय काय. लेखक विचारवंत लेखक विचारवंत कवी गायकाची खंत. लेखक लेखक विचारवंत कवी गायकाची खंत. लेखक विचारवंत कवी गायकाची खंत. लेखक विचारवंत कवी गायकाची. भिक्खू संघाचे भिक्खू संघाचे भिक्खू संघाचे संघ किती पंथ. भिक्खू संघाचे मग सांगा. अरे कसले आम्ही अनुयायी. जयंत्यामध्ये नाचतोय वाचत नाही. वाचलं तरी हिजड्यासारखं नाचत नाही. नाचणारे कधीच क्रांती करू शकत नाहीत. भीम जयंती आली की आम्हाला खूप थैथयाट उठतो मुंगळा उठतोय आम्हाला. वर्षाचे 12 महिने थंडगार म्हणून. अरे कसले आम्ही अनुयायी भक्तीचे मानतो उच्च उरोस. प्रणव कांबळे स्वयंदीप कांबळे यांच्यातर्फे 100 रुपये दिले त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. बंद करा म्हणून चिठी आली की काय म्हणून मला धड केलं. अरे कसले आम्ही अनुयायी भक्तीचे मानतो उच्च उरोस.
फोटोत ना कळतील महापुरुष, चरित्र वाचल्याशिवाय चारित्र्य आपलं घडणार नाही, लक्षात घ्या बांधवांनो। बुद्धाला मूर्ती पूजा कधीच 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 मान्य नव्हती। का नव्हती त्याचंही कारण सांगतो, कारण पूजा आली की प्रार्थना आली, प्रार्थना आली की पुरोहित आला, पुजारी आला, पुजारी आला की तिथे सारा सारा इचका झाला, कारण वाद निर्माण होतो तिथे। म्हणून कसले आम्ही आणू ये भक्तीचे मानतो उच्च पुरुष, पुतळे मूर्त्या फोटोत ना कळतील महापुरुष, विचाराशिवाय ना बदलेल समाज संस्कृतीची कूस, अरे बारा बेरडी भेसळांची चाले चोरून लपून धुसपूस, बारा बेरडी भेसळांची चाले चोरून लपून धुसपूस। भिक्खू संघाचा इनारा, भिक्खू संघाचा इनारा, विहारी लवाजामा साज, भिक्खू संघाचा इनारा लवाजामा साज, विचारांचा आचाराशी ना मेळ, घोड घोळ घोटाळ्याच दिसते राज, सावधान, अरे सावधान। बुद्ध ही पूजा प्रार्थना कर्मकांडात अडकवती आज, आस्ती कलशाचं भांडवल करून लुटत फिरती दगाबाज, आस्ती कलशाचं भांडवल करून लुटत फिरती दगाबाज। राहुल बोधी नावाचा एक भिक्खू बाबासाहेब आंबेडकरांची आस्ती म्हणून तो भीक मागत फिरत होता बांधवण, हे गांभीर्य लक्षात असतं त्या। म्हणून लेखक विचारवंत कवी गायकाची खंत, लेखक विचारवंत कवी गायकाची खंत, भिक्खू संघाचे सांग किती पंथ, भिक्खू संघाचे जो तो आपलाच मिरवतो यथाट, जोडा तुमची गाठ,
एक दाटलेला काळा कुट अंधार हटविणारा एकच प्रकाश आहे, ते म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर। म्हणून बाबासाहेबाच्या नंतर वंचित बहुजनांच्या हक्काचा लढा फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर लढवतील। बाबासाहेबाच्या नंतर वंचित बहुजनाच्या हक्काचा लढा फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर लढतील। अरे लाचारीने नव्हे स्वाभिमानाने समाजा घेऊन दिल्लीचे तख्त चढतील। फक्त तुमच्यातील निष्ठा बिघडवू नका। अरे काल झाल्या त्या चुका, काल झाल्या त्या चुका आज करू नका। म्हणून सत्यप्रकाशाशी जोडा तुमचे गाठ, मिठल संजया जे नव्हते घाल बोट, मिठल संजया जे सत्यप्रकाशाशी जोडा तुमची गाठ, मिठल संजया जे नव्हते घाल बोट, तोलता येत नाही बोलताय मोठ, नाही बोलताय मोठ, बाबासाहेबाच घेऊन ना भारतात आपले, बाबासाहेबाच घेऊन ना भारतात आपले, बाबासाहेबाच घेऊन ना जग भारतात आपले, बाबासाहेबाच घेऊन।